अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथील सहकार विद्या मंदिर या शाळेच्या वतीने वारकरी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या दिंडी सोहळ्यात वेशभूषा केलेले चिमुकले विद्यार्थी सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते, तर या दिंडी सोहळ्याबरोबरच उपस्थित मान्यवरांच्या वतीने शाळेच्या आवारात वृक्षारोपण देखील करण्यात आले। आमच्या बुलढाणा अर्बन फत्तेपूर शाखेचे स्थानिक संचालक ईश्वर भाऊ, त्याच्यानंतर दिनेश शेठजी शर्मा, त्याच्यानंतर वाईस चौधरी सर दगडो हरी चौधरी, त्याच्यानंतर फत्तेपूर नगरीचे प्रथम नागरिक आदरणीय सौभाग्यवती पुष्पाताई शेजुडे, सामाजिक कार्यकर्ते पुनाभाऊ शेजुडे, उपसरपंच ईश्वर पाटील, तसेच ग्रामपंचायत सदस्य, पत्रकार बांधव आणि येथे उपस्थित असलेले सर्व मित्र मैत्रिणी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या बुलढाणा अर्बन फत्तेपूर तसेच सहकार विद्या मंदिर फत्तेपूर या ठिकाणी आपण सर्वजण आमच्या विनंतीला मान देऊन येथे उपस्थित राहिलात, त्याबद्दल तुमचं शब्दवृंदाने हार्दिक स्वागत करतो।
तर मित्रांनो, आज आपल्याला जे आषाढी एकादशी आपण साजरी केली तर तीच आषाढी एकादशी आपल्या सहकार विद्या मंदिरमध्ये सुद्धा आपण साजरी करणार आहोत, म्हणून आज या ठिकाणी आपण सर्वांना आमंत्रित केलेलं आहे आणि सर्व चिमुकले सुद्धा आज आपल्या येथे वारकरी वेशभूषेमध्ये दिंडी सोहळा करण्यासाठी उपस्थित झाले आहे. तसेच संस्थेचे सर्वे सर्वा आदरणीय संस्थापक अध्यक्ष आदरणीय राधेश्यामजी चंडक भाईजी, तसेच बुलढाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीच्या अध्यक्षा आदरणीय कोमलताई झवर, तसेच संस्थेचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय सुकेजी झवर, तसेच आमचे प्रमुख मार्गदर्शन आदरणीय गोपालसिंग पाटील विभागीय व्यवस्थापक जळगाव जिल्हा, त्याच्यानंतर नम्रता पाटील मॅडम, तसेच अरुण वाणी सर आणि स्थानिक सल्लागार समिती. तर या सर्वांच्या संकल्पनेतून दरवर्षी आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी आयोजित करत असतो आणि आज सुद्धा या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण सुद्धा या ठिकाणी लागवड करणार आहोत. म्हणून सर्व संस्थेच्या वतीने तसेच बुलढाणा अर्बन फत्तेपूरच्या वतीने पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.